सोलापूर लोकसभेसाठी भाजपतर्फे कोणाला उमेदवारी देणार याबाबत अद्यापही संभ्रम आहे. कारण डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी द्यायची की विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना द्यायची याबाबत बराच खल पक्षामध्ये सुरू आहे. त्याबरोबरच पुण्याचे खासदार अमर साबळे हे देखील सोलापुरातून लढण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र अद्याप उमेदवार कोण आहे हे भाजपने खुलं केलं नाही. त्यातच विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी दोन्ही संभाव्य उमेदवारांवर सडकून टीका केली. नक्की काय म्हणाले शरद बनसोडे पाहूया त्यांच्याच शब्दात. नाही, आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे आणि तिकीट मागण्याचा माझ्या पक्षामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हक्कच आहे. पण एवढंच आहे की खासदार अमर साबळे यांच्याबद्दल मी इथं आता सोलापूरमध्ये आल्यानंतर मी विचारलो माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना वगैरे आणि जनतेमध्ये सुद्धा फिरताना एक त्यांच्याबद्दल उपरा उमेदवार अशी एक भावना आहे. मी एक कन्नड भाषिक पण आहे, त्याच्यामुळं माझा एक आपलेपणा सगळ्या लोकांशी आहे आणि नको साहेब ते उपरा आम्ही कधी पुण्याला जाऊन सह्या घेत बसणार, त्यापेक्षा तुम्ही कधीही भेटता आरामात वगैरे असा एक भाव त्यांच्याबद्दल आहे. आणि जी आमचे गुरुवरे जे आहेत त्यांच्याबद्दल नम्र आदर आहे मला. पण झालं काय की त्यांच्याकडचं सर्टिफिकेट जे बेडा जंगम म्हणून आहे ते भोगस आहे. आणि इथे मागे आमच्या इथे मंद्रूपमध्ये हे होतं, सरपंच झालेला होता भाजपचा आणि त्यानंतर त्याला त्याचं जे कास्ट व्हॅलिडिटी होती ती इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ती नाकारलेली आहे. कारण सांगितलं आहे की इथे बेडा जंगम ही जात महाराष्ट्रामध्ये अवेलेबल नाही आहे, त्यामुळं ते नाकारलं. तो मुलं हायकोर्टमध्ये गेलो आम्ही तर हायकोर्टनेसुद्धा तिथं तो अर्ज ते जे होतं सर्टिफिकेट ते नाकारलेलं आहे, त्यामुळं त्यांची उमेदवारी ही भाजप देणार नाही आहे कारण ते सर्टिफिकेट व्हॅलिड नाही आहे. त्यामुळं राहता राहिलो मीच, आम्ही तिघंच मागणी करत होतो, त्यामुळं मला उमेदवारी आहे. आता